वेलकम टू माय टेस्टी कुकिंग। आज माझी रेसिपी आहे मुगाची आमटी। हे मूग मी रात 2 तास पाण्यात भिजून ठेवले आणि ते उकडून घेतलेले आहे, शिजवून घेतलेले आहे। यासाठी लागणार आहे वाटण, नारळ मी होऊन भाजून घेतला आहे, त्यात थोडी मी चिंच घातली आहे। यासाठी लागणार आहे गूळ, गरम मसाला, हळद, फोडणीसाठी तूप, मोहरी, हिंग, चवीपुरते मीठ आणि वरून कोथिंबीर।